नमस्कार माय मराठी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ओमायक्रॉनचे बी पेशंट सातारा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत असलेलंच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली करोनाची चा संख्या यामुळं सातारकरांमध्ये धास्ती वाढलेली आहे मात्र सातारकरांनो घाबरण्याची कोणतीही गरज नाही आहे ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत अशांना कोण त्यांना कुठल्याही पद्धतीचं आय सी यूमध्ये ठेवण्याची गरज लागत नाही साध्या उपचारावर आज ते रुग्ण बरे होत आहेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये आत्ताची परिस्थिती काय आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकूण रुग्ण किती आहेत याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण सातारा सिव्हिलमध्ये आलेलो आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी सातारचे जिल्हा जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण सर सर सातारा जिल्ह्यामधील आत्ताची पॅन्डेमिक परिस्थिती काय आहे निश्चितच सातारा जिल्ह्यामध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढते याबद्दल कोणतंही दु दुमत नाही काल तीनशे अष्ट्याहत्तर पेशंट पॉझिटिव्ह आले होते तर आज सातशे पस्तीस पेशंट पॉझिटिव्ह आहेत आणि ह्या सातशे पस्तीसपैकी म्हणजे जे टोटल ॲक्टिव पेशंट आहेत हे पंधराशे एकाहत्तर आहेत ॲक्टिव्ह पेशंट परंतु त्यातल्या टोटल जिल्ह्यामध्ये ॲडमिशन बघितलं तर त्या ह्या एकशे एकतीस पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहेत म्हणजे ॲडमिशनची संख्या त्या मानानं खूप कमी आहे त्या एकशे एकतीसमध्ये सुद्धा फक्त चार पेशंट आहेत ते व्हेंटिलेटरवरती आहेत आणि बारा पेशंट आहेत हे ऑक्सिजनवरती आहेत किंवा अन्य सोर्सवरती आहेत बाकी जे पन्नास पेशंट आहेत ते ऑक्सिजनवरतीच आहेत परंतु त्यांना इंटरमिटन ऑक्सिजन लागतो आहे म्हणजे ऑक्सिजनची रिक्वायरमेंटसुद्धा पेशंटमध्ये कमी आहे त्यामुळं गंभीर रुग्ण नाही आहेत जरी संख्या वाढली तरी ते सौम्य स्वरूपाचे रुग्ण असल्यामुळे कुणीही घाबरण्याचं काही कारण नाही आहे आपण ह्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज झालेलं आहे आणि यामध्ये एकच फक्त मला सगळ्यांना अशी सूचना द्यावीशी वाटते किंवा माझे एक जाहीर आव्हान आहे की जे लसीकरणाचं तिसऱ्या डोसचं जे काही आपण शासनाने निर्णय घेतलेला आहे ते दहा तारखेपासून सगळीकडे आपण चालू केलेलं आहे आजही जिल्हा रुग्णालयामध्ये रोज एक एक हजार रुग्णांना आपण रु पेशंटना डोस दिला कोरो कोरोनाची वॅक्सिन दिली जाते त्यामुळं सगळ्यांनी या कोरोनाच्या कोविडच्या तिसरा किंवा बूस्टर डोस जो आहे या बूस्टर डोसचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि आपल्या करोनापासून आपल्या समाजाचा आपल्या घराचा आणि राज्याचा करोनापासून बचाव करण्यासाठीच्या महि मोहिमेमध्ये सहभागी व्हावं एवढंच मी सांग आणि मला सांगा सर की सातारा जिल्ह्यामधील जे काय आता करोना पॉझिटिव्ह लोक आहेत ह्याच्यामध्ये दुसरे डोस घेतलेले किती करोना पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांची लक्षणं किती सौम्य आहेत आणि त्यांना उपचारासाठी आता कशा पद्धतीनं ट्रीटमेंट केली जाते जे जे पेशंटनी दोन डोस घेतलेले आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये पूर्ण लसीकरण घेतलेलं आहे अशामध्ये एकतर आजार होण्याची शक्यता कमी असते कारण त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती असते दुसरी गोष्ट जर आजार झाला तो सौम्य स्वरूपाचा असतो ऑक्सिजनची रिक्वायरमेंट किंवा हॉस्पिटलायजेशन हे कमी प्रमाणात लागते आहे आणि आजार कोणताही गंभीर स्वरूपापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे लसीकरणाचा निश्चितच फायदा या करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये आपल्याला करोनापासून बचाव होण्यासाठी होणार आहे साताऱ्यामध्ये आत्तापर्यंत करोनाचे रुग्ण जरी वाढले असले तर मृत्यू दर किती आहे आणि आत्तापर्यंत किती मृत्यू झालेले आहेत ह्या तिसऱ्या पॅन्डेमिकमध्ये तिसऱ्या पॅन्डेमिकमध्ये मृत्यूचं प्रमाण खूप 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 कमी आहे कारण आत्तापर्यंत सहा हजार पाचशे मृत्यू आपण दुसऱ्या लाटेपर्यंत या जिल्ह्यामध्ये दुर्दैवीनं झालेले आहेत परंतु ही तिसरी लाट सुरू झाल्यापासून हार्डली रोज एक किंवा दोन असे रुग्ण दगावत आहेत कारण एकतर हॉस्पिटलायझेशन कमी आहे त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे रुग्ण कमी आहेत त्यामुळे मृत्यूचं हे ॲटोमॅटिकली कमी आहे ना त्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये जे रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत त्याचे कुठले तरी जुनाट आजार आहेत त्यांच्याकडं कुठले तरी दमा किंवा श्वसनाचे आजार आहेत असे रुग्ण आहेत की सर्वसामान्य रुग्ण आहेत काय त्याच्यामध्ये त्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे ते, ते कोमॉर्बिड जे रुग्ण आहेत कोमॉर्बिड ज्यांच्या काय बी पी हायपरटेन्शनचा त्रास आहे डायबिटीस आहे किंवा हायपरटेन्शन बी पी आहे अन्य काही किडनीचा आजार आहे इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग चालू आहेत अशा पेशंटमध्येच गंभीर स्वरूपाचा आजार होतो आहे आणि मृत्युमुखी पडतात परंतु कोविडमुळं कोविड किंवा कोविडच्या कॉम्प्लिकेशनमुळं मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी आहे सातारकरांना करोनाची लागण होऊ नये किंवा साताऱ्यामध्ये पॅन्डमिक वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे पण सातारकरांना एक सूचना म्हणून काय द्याल की सातारकरांनी ह्या करोनापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे करोनापासून स्वतःचा समाजाच्या घराचा जर जर बचाव करायचा असेल तर आपल्याला तीन गोष्टी प्राधान्यानं केल्या पाहिजेत कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जी आहे त्यामध्ये मास्कचा वापर करणं सॅनिटायझरचा वापर करणं गर्दीमध्ये अनावश्यक जाणं किंवा गर्दी टाळणं ह्या गोष्टी आपण कटाक्षांना करणं गरजेचं आहे नंबर एक नंबर दोन जे काही आपण वॅक्सिनेशन आहे त्याचा खूप मोठा फायदा ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला होणार आहे सातारा जिल्ह्यातल्या जनतेला होणार आहे तर ही जे दहा तारखेपासून अभियान जे चालू केलेलं आहे जो आपण बूस्टर डोस देतो आहे तो सर्वांनी घ्यावा आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची जरी आपल्याला थोडेफार जरी लक्ष न आली तरी त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन करने करना टेस्टिंग फक्त करणं गरजेचं आहे कारण आता आपलं टेस्टिंगचं धोरण पण बदललेलं आहे आपण असिम्टोमॅटिक पेशंटचं टेस्टिंग नाही करणार आहे आपण ज्यांच्यामध्ये काही लक्षणं चिन्ह आहेत अशांचं आपण तात्काळ लज टेस्टिंग करणार आहोत आणि त्यांच्यामध्ये जर पॉझिटिव्ह आले तर त्यांना त्यांच्या सिव्हिअरिटीप्रमाणे आपण त्यांना पुढचा सल्ला देणार आहोत आपण आत्ताच बघितलं की साताराचे जिल्हा चिकित्सक सुभाष चव्हाण सर यांच्याशी आपण बातचीत केली सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या जरी वाढत असली तरी मात्र भिण्याचं कारण नाही आहे कारण ज्या सातारा जिल्ह्यामधील लसीकरण जर बघितलं तर सर्वात जास्त लस ही साताराकरांना देण्यात आलेली आहे त्यामुळं लसीकरण झालेल्या नागरिकांना आता करोनाची लागण कमी होताना दिसते आहे जरी झाली तरी ते कोणत्याही पद्धतीनं आय सी यू किंवा अतिगंभीर स्वरूपामध्ये त्यांना होत नाही आहे त्यामुळं सातारकरांना एक आव्हान केलेलं आहे त्यांनी की सातारकरांनो भिण्याचं सा गरज नाही आहे कारण आज जर तुम्ही करोनापासून बचाव करण्यासाठी ज्या काही उपाययोजना दिलेल्या आहेत त्या आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनाचं जर पालन केलं तर ही आलेली जी काही तिसरी लाट आहे ती देखील सातारकर थोपवू शकतो आणि ह्या अगोदर जसं सातारकरांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य केलं आहे तसंच सहकार्य देखील आत्ता करावं असं आव्हान आज आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून केलं जात आहे आम्ही दिलेली बातमी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आमचा चॅनल आवडत असेल तर दा नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा तुमचा हक्काचा चॅनल माय मराठी चॉईस